आनंदी तुला लाज नाही वाटत? अगं बाबा बाबा करत आमच्या वाड्यात येतेस, स्वतःला मच्छिंद्र शेलारची मुलगी म्हणवतेस, पण अंगात रक्त देशमुखांचं वाहत असण्यासारखे वागतेस. शी एकदम तसं देशमुखांच्या सोन्यावर ओरडलेलं आपल्याला नाही चालणार, आवडणार नाही ते आपल्याला. चलो दिलदार चलो वाडी के बाहर चलो. आनंदी वीरची शपथ घे आणि खरं बोल, तुझ्या तोंडावर साफ दिसतंय की तू खोटं बोलतीयस. तिला खोट्या नाट्य शब्द घ्यायला लावू नको. तात्या तुला ही स्पष्ट कळतंय की ती खोटं बोलतीये. त्याच्या आधी मला हे माहितीये की तुझ्या नारणीला लाथ टाकून हकलं लागलं ना घरातून, त्याच दुख धरतेस तू, म्हणून काहीतरी खोटं नाट्य सांगते. तात्या त्या सुपीला तुझ्या दारात आणून उभी करेन मी. अरे तिला लाथा घालून हकलून लावलं ती काय सांगणार आहे? खरं तर तिचा जीवच घेणार होतो, ती आनंदी मध्ये आली म्हणून वाचली. तिचा जीव घेतला तर बरं झालं असत, डोक्याची कटकट गेली ते जे आहे. बायकांवर हात उगारून कसली मर्दुमकी गाजवत असले तू? नाही का पुरुषांवर हात उगारत? बायका माजले की त्यांना असं सह करायला लागतं. आणि तुझ्यासारख्या जनावरांना मी कशी वट्टीवर आणते हे तुला चांगलंच माहितीये तात्या. हे अक्का अरे माझ्या पोराच्या नादाला लागले आणि फर्स्टेड पोरी आहेत, त्या सगळ्यांची घाण माझ्या घरात आणून टाकू नको. त्या नारणीला काय अनुभवलं माहिती का तुला? हिला तुझ्या पोरीला पत्करायला कोणी नाही म्हणून त्याचा राग तू कशावर करते वय? पण माझ्या पोराच्या नादाला लागू नको, पण त्यांचा बाप मीच आहे आणि मी माणूस मोठा नीचे. तेव्हा निघा, गेट आउट ऑफ माय वाडा. हे जे काही वागतोयस ना त्या पै पैचा हिशोब चुकवावा लागेल तुला. इंग्रजी म्हणजे कळत नाही. अरे गेट आउट म्हणजे निघा, चालती हो. तुझं हे इंग्रजी सुद्धा नीट लक्षात ठेवीन. माता माझं मराठी पण नीट ऐक. माझं काय वाटेल ते केलंस तरी मी तुला माफ करीन, पण माझ्या सोन्यासारख्या पोरांच्या वाटेला गेलीस तर आजपर्यंत माझ्यातलं न पाहिलेलं सैतान पाशील. अरे तुझ्यासारखे असंख्य सैतान मी माझ्या वाड्यात गाडलेत, यावेळी सैतानाला त्याच्याच घरात गाडायची वेळ आणू नकोस. त्या सगळ्या सैतानाचा बाप आहे मी. हार बोललास आणि लायकी नसताना बोललास, आता मी ही बघते हा तुझा गजा या सुपीला कसा स्वीकारत नाही ते. अक्का साहेब सन्मानानं चालत्यावा. आत्ता जो शब्दन शब्द बोललायस ना तो लक्षात ठेव, पण या सगळ्याची किंमत तुझ्या पुढच्या 7 पिढ्यांना भरावी लागणार आहे तात्या. म्हणलं अक्का तुझ्या इश्नेच्या भाषेत बोलायचं ना तर 3 महिन्याच्यात गायब व्हा. 3 बाबा अक्कांना सांगून आपण खूप मोठी चूक केली. आपल्याला वाटलं की त्या आपल्याला आधार देतील, पण त्यांनी पण स्वतःचा फायदाच बघितला. आणि वीर दादांनी जे काही सांगितलं त्यानंतर असं वाटत ना की सगळी शक्तीच गेली अंगातून. कर्माचे भोग आहेत पुरी,
आपण समजा अटकाकडे गेलो नसतो तो त्या गजानं तो स्वीकार केला असता होय. ते बरोबरच आहे पुरी. आपण गरीब माणसं आपल्या बुद्धीला जे पटलं ते आपण केलं. बाबा वीर दादाने आपल्याला सांगितलं की इथून कुठून तरी लांब जा, आपण आत्याकडे जाऊया. ते तात्याला घाबरून पळून जायचं होय. आत्याला घाबरून नाही रे, आपला जीव वाचवण्यासाठी. काय पोरी माझं समजा आयुष्य इथंच गेलं तर माझं जे काय व्हायचं ते इथंच होईल. अरे बाबा माझं ऐकून तर मी हे गाव सोडून जाणार नाही. भलं ते तात्याला आपल्याला मारून टाकू दे. हा मी गाव सोडणार नाही हे नक्की. हा इतका समजा तमाशा झाला तरी बी मला सांगावं असं कुणाला नाही वाटलं. तुम्हाला सांगून काय करणार होता तुम्ही. म्हणजे ह्या घरातली करती बाई आहे मी, हे समजा माझ्यापासून लपवण्याचा काय संबंध. अरे करती बाई आहेत ना, स्वयंपाकघरात जाऊन भांड्यांशी बोला आणि तुमच्या व्यथात मिरची आणि कोथिंबीर सांगा. उगा माझी चेष्टा करू नका. फवाड बंद करा ना. आता अख्खेच्या बाबतीत आम्हाला जसं वागायला पाहिजे होतं तसं आम्ही तुमच्या बाबतीत वागू. एवढी अख्खी शेलार येऊन माझ्या घरामध्ये तमाशा करून गेली तरी बी मला काहीच बोलायचं नाही. तमाशा ज्याच्यामुळे झालाय त्याला विचारा की काय भानगड आहे ते. ओ गजा शेठ तोंड उघडा की तुमचा. आता मी त्यांच्या समोर पण सांगितलं की माझा याच्याशी काही संबंध नाही. सोनबाई तुम्ही बोला. जे काय आहे ते सांगितलं ना मी तात्या त्यांच्या समोर. मला नाही वाटत असं काही असेल. म्हणजे त्यांना आम्ही याच्या पोरीचा डाव आयला. आम्ही तिला कंठळली म्हणून टोक धरून आता अख्खीला हाताशी धरते होय. हे बघा असं काय बाई विचार नका करू तुम्ही. पोरीच्या बापान तेच केलं. मागच्या वेळी गोरखला हाताशी धरलंय आता पोरगी पण तेच करते. पण मागच्या वेळी मी माघार घेतली कारण वाद जिमिनीचा होता. पण आता गजाच्या बाबतीत जर काय झालं तर नामदेवाचीच काय. अक्काची सुद्धा पाळमुळं उकडून काढीन मी. म्हणजे आता काय करणार तुम्ही. सगळं आम्ही तुम्हाला इच्छून करायला पाहिजे का. तात्या मला काय वाटत की काय म्हणत निघा. हे बघा तुम्ही येडावाकडा विचार नका करू. जरा आवरा स्वतःला. मी काय म्हणले निघा, नाही तर तुमची आरती घालायला इकडे निघा. मी पण निघायचं का. तुम्ही पण निघा. कामाला निघा. कुठल्या कामाला. गावात इमर्जन्सी लागली समजा डोक्याला ताप देणाऱ्या सगळ्या माणसांचा बंदोबस्त करा. पण नक्की काय करू. सुपीची आणि सुपीच्या बापाची सुपारी द्यायची. काम झालंच म्हणून समजा. हा निघा. मला माहिती होतं की तुम्हीच मला सामावून घ्या.
आणि तुम्ही मला सांभाळलं पण खरंच थँक्यू. आभार मानायचं असेल तर यांचे मान, त्यांनी जसं सांगितलं तसंच केलं. मला ना वनी एकच गोष्ट कळत नाहीये, ही गोष्ट त्या अक्कापर्यंत पोहोचली कशी? मी सांगणार नव्हते भाऊजी तुम्हाला, पण आता गोष्टी लपवण्याची भीती वाटते मला. सुपीनी अक्कांना सगळं सांगितलं त्यांच्या वाड्यावर जाऊन. काय म्हणालात? सुपी सुपीने अक्कल याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केला? डोकं फिरलंय का त्या मुलीचं? अक्कल काय शेणखाने गेली तिची? भाऊजी काय बोलताय तुम्ही? आता झाली तिच्या हातून चूक, आपण त्याच्यावर काहीतरी मार्ग काढा. काय काय मार्ग काढणार आहे वहिनी? सांगा ना काय मार्ग काढणार आहे? तात्या आणि अक्कांचं वैर आहे हे अख्ख्या गावाला माहिती आहे, कोणी त्यांच्यामध्ये हात घालत नाही. वही सुपी आपल्या घरची गोष्ट त्या अक्काच्या घरी का घेऊन गेली? भाऊजी शांत व्हा, निघेल काहीतरी मार्ग, होईल सगळं नीट. कसं काय नीट होणार आहे? काय नीट होणार आहे वहिनी? भारत पाकिस्तान संबंध एक वेळ सुधारतील, पण तात्या आणि अक्कांमधले संबंध ना कधीच सुधारणार नाहीयेत. एवढी नाजूक गोष्ट घेऊन ती सुपी त्या अक्काकडे का गेली? भाऊजी तात्पुरतं तरी झालंय ना सगळं नीट. काय नीट झालंय वहिनी? हे तुम्ही होता म्हणून हे सगळी कंडिशन कंट्रोल मध्ये आली आहे. तुम्ही नसताना तर तात्याने आतापर्यंत खून केला असता माझा. भाऊजी माझं ऐका, हे सगळं डोक्यातून काढून टाका, नाही तर उगाच तिच्याबद्दल तुमच्या मनात राग निर्माण होईल. राग निर्माण होईल नाही वहिनी, राग निर्माण झालाय. आतापर्यंत मी पण तुमच्यासोबत तिच्याशी लग्न करण्यासाठी मागे मागे पळतच होतो ना. काय केलं तिने? मला विचार करावाच लागणार आहे तिच्याशी लग्न करायचं की नाही. भाऊजी काय बोलताय तुम्ही? तिने हे पाऊल कोणत्या परिस्थितीत उचललंय याची कल्पना नाही आपल्याला. तिची बाजू समजून घ्यायला नको आपण. वहिनी जिवंत राहिलो ना तर समजून घेऊ, ज्या प्रकारे ती वागते ना तर गजाचा स्वर्गीय गजावायला वेळ नाही लागणार. आणि आता तर ही गोष्ट अक्कापर्यंत पोहोचली आहे, म्हणजे त्या नाही थांबणार आणि इकडे तात्या नाही थांबणार. मग आता काय करणार भाऊजी आपण? आपण काय करणार वहिनी? करायचं ते सुपीने करून ठेवलंय, आता कर म्हणावं कशी करते माझ्याशी लग्न. चंचलला गजा पसंत आहे बरं का? नाही त्यामुळे आता पुढची बोलणी करायला या लवकर. ठीक आहे, समोरच उभी आहे माझ्या. बर बर ठीक आहे, ठेवतो. मग काय म्हणणं आहे नवरी मुलीच? म्हणजे? अच्छा, म्हणजे एकीकडनं लाजतीयस आणि दुसरीकडनं मलाच विचारतीयस, म्हणजे? काका आता मला कसं करणार की तुम्हा मोठ्या लोकांनी काय ठरवलंय? मी तर तुम्ही जे सांगाल तेच करणार ना. बर मग समजा मी असं ठरवलं की तू गजाशी लग्न नको करूस, मग? काहीतरीच काय, मला माहिती आहे की तुम्ही असं नाही सांगणार. नाही पण तुला सांगतो, मला खात्री होती तू नक्की त्याला पसंत कर, म्हणून तर बाजूला फोन करून बोलवून घेतले लगेच. लवकर येतोय. खरंच बाबा? खरंच येत आहे? काय म्हणाले बाबा? काय नाही, बाजी म्हणाला की आपली पसंती देशमुखांना कळवून टाक, तर देशमुखांना पण तू पसंत असेल तर लगेच पुढची बोलणी करायला येणार आहे तो. पण काका त्याला मी पसंत आहे की नाही ते तरी कळू द्या, मग पुढचं सगळं आपण. गजाला तू नक्की पसंत असणारच. अरे या सगळ्या गोष्टींची खातरजमा केल्यानंतर तर मी एवढं मोठं पाऊल उचललंय ना. आणि एक सांगू का चंचला, तू गजाला आणि गजा तुला आयुष्यभर सुखात ठेवा, खात्री आहे मला. आणि जर काही झालं तर मी आहेस की
बाबांनी पण वडिलकीच्या हक्काने सगळं तुझ्याकडे दिलंय. आता तुला जे योग्य वाटेल ते कर. कर म्हणजे काय? हे काय करायला चाललोय? दात्याच्या वाड्यावर जातो. बघू तरी आमच्या गजाचं काय म्हणणं आहे ते. बघा बाप निघणे जिवंत सोडायचं नाही. अंत्यसंस्कार सुद्धा शिल्लक राहता का म्हणे? होय मालक. काम झाल्यानंतर घराला आग लावून टाका. पुढं काय निसरायचं आम्ही बघू. पिंजरा पिंजरा.